चला तर मित्रांनो, आज आपण F2 पाठ्यक्रम F2 शिक्षण प्रक्रिया व समाज याविषयी काही माहिती बघूया. माहिती म्हणजे मी क्वेश्चन आणि त्याचं एक्सप्लेनेशन, फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि एक्सप्लेनेशन सांगते, आणि चॅप्टरच्या एंडला मी क्वेश्चन सांगणार तुम्हाला. ठीक आहे, कोणते कोणते इम्पॉर्टंट येऊ शकतात माझ्या म्हणण्यानुसार. ठीक आहे, पहिले दिलेलं आहे शिक्षण अर्थ, व्याख्या व स्वरूप. मग शिक्षण हा शब्द शिक या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. ठीक आहे, त्याचा अर्थ अध्ययन करणे, शिकणे असा होतो. विद्या हाही शब्द संस्कृतमध्ये वापरला जातो. तो विद्या धातूपासून निर्माण झाला आहे. जाणणे, समजणे या अर्थाने तो वापरला जातो. पुढे आहे शिक्षणाचा मर्यादित अर्थ. अध्ययन, अध्यापन ह्या प्रक्रियेतून शिकणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण, विद्यापीठीय शिक्षण. विद्यार्थी केवळ शाळेत प्रवेश करतो, ते शिक्षण पूर्ण करून स्थानक म्हणून बाहेर पडतो. असे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याचे शिक्षण झाले असे संकुचित अर्थाने म्हटले जाते. येथे बालकाच्या विकासाचे विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवून शिक्षणाचे आयोजन केले जाते. मग शिक्षणाचा अर्थ केवळ शाळेत जाणे, साक्षर होणे, पदव्यांचा व शिक्षणाचा सहसंबंध जोडणे हा शिक्षणाचा मर्यादित अर्थ होय. तसेच शब्दज्ञानाला, निष्क्रिय ज्ञानाला, कृती, चारित्र्य व एकूण जीवनाशी कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याने ज्ञानाला शिक्षण म्हटले जाते. ठीक आहे, मग शिक्षणाचा व्यापक अर्थ म्हणजे काय? शिक्षण म्हणजे केवळ शालेय व विश्वविद्यालयीन शिक्षण नव्हे, शिक्षण म्हणजे व्यक्तीचा संपूर्ण विकास होय. ठीक आहे, बाल्यावस्थेपासून ते परिपूर्ण विकास जो प्रौढ होईपर्यंत जो व्यक्तीचा प्रवास असतो त्याला काय म्हणताय? शिक्षण म्हणायचं. मग शिक्षण म्हणजे काय? की आजीवन चालणारी एक प्रक्रिया आहे. ठीक आहे, मग शाळा असो, समाज, मंदिर, मित्र, वर्तमानपत्र, व्यवसाय केंद्र इत्यादी ज्या काही गोष्टी आहे त्याचा प्रभाव व्यक्तीवर पडत असतो, त्या गोष्टींची त्याला जाणीव असते, त्याला काय म्हणायचं? शिक्षण म्हणायचं. मग शिक्षणाच्या व्याख्या काय काय सांगितलं आहे? रवींद्रनाथ टागोर यांच्या म्हणण्यानुसार शिक्षण म्हणजे काय? श्रेष्ठ शिक्षण तेच की जे केवळ माहिती देत नाही तर आपल्या जीवनाचा संपूर्ण विश्व वासी मेळ घालतो. स्वामी विवेकानंद काय सांगते? शिक्षण म्हणजे मनुष्यातील पूर्णत्वाचा आविष्कार होय. ठीक आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं काय? शिक्षण ही सामाजिक समता आणि स्वातंत्र्य यांचे संरक्षण व संवर्धन करणारी शक्ती होय. महात्मा गांधी म्हणताय की शिक्षण म्हणजे मनुष्याचा आत्मा, मन आणि शरीर ह्यातील सर्वोत्कृष्टाचा आविष्कार होय. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणताय की भारतीय परंपरेप्रमाणे शिक्षण म्हणजे केवळ उपजीविकेचे व उदरनिर्वाहाचे साधन नव्हे, विविध विचारांचे उद्यान नव्हे किंवा नागरिकत्वाच्या जोपासण्याची शाळा नव्हे तर आध्यात्मिक जीवनाचा आरंभ आहे. गुणाचा सद्वनर्थाचा पाठपुरावा करण्यासाठी आणि सत्यान्वेषणासाठी मानवी मनाची आत्म्याची जडणघडण करणे म्हणजे काय आहे? शिक्षण आहे. म्हणजे शिक्षण म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की आपण जे आपल्या लाईफमध्ये जे काही आपला विकास असतो बाल्यावस्थेपासून ते परिपूर्ण परिपक्व प्रौढ होईपर्यंतचा जो प्रवास आहे त्याला काय म्हणायचं? शिक्षण म्हणायचं. मग हे काय? आपल्याला जाणीव असो किंवा नसो आपण सदैव शिकत असतो. शिक्षणाकडे व्यापक अर्थाने पाहता ते आजीवन चालणारे व सर्व अनुभवांना सामावून घेणारे तसेच जाणीवपूर्वक व अजाणतेपणी घडून येणारे अशी आहे. त्याला स्थळ काळाच्या सीमा नसतात, वयाचे बंधन नसते किंवा मग भाषेची अट नसते, नियोजनाची अपेक्षा नसते, विशेष म्हणजे मूल्यमापनाची सक्ती नसते. अशा प्रकारे शिक्षण हे आजीवन चालणारी, सतत चालणारी प्रक्रिया आहे. मग प्लूटो यांनी यांच्या शिक्षण पुढे पाश्चात्य शिक्षण तज्ज्ञांनी दिलेला अर्थ आहे. प्लूटो काय म्हणतात? प्रत्येक माणसात काही विशिष्ट प्रमाणात जन्मजात निसर्गात शक्ती असतात, त्यांना जागृत करणे म्हणजे शिक्षण होय. मग सर्व शक्तींचा स्वाभाविक पद्धतशीरपणे, प्रगतीशीलपणे, सुसंवादी विकास करणे म्हणजे शिक्षण होय. संपूर्ण जीवनाची तयारी करून घेणे म्हणजे शिक्षण होय, ज्यातून व्यक्तीच्या अंगाच्या सुप्त शक्तींचा वाव होतो, विकास होतो. त्या शक्तींचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय. ज्ञानाचा जीवनात उपयोग करून घेण्याची कला असते, ती संपादन करणे म्हणजे शिक्षण होय. जन्मजात निसर्गदत्त शक्तीचा विकास, शिक्षण म्हणजे संपूर्ण जीवनाची तयारी करून घेणे थोडक्यात सांगायचं तर. ठीक आहे, शिक्षणाची परिपूर्ण व्याख्या करणे ही बाब अतिशय अवघड आहे. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या हिशोबानुसार शिक्षणाची व्याख्या केली आहे. आपण आपली व्याख्या करू शकतो की शिक्षण म्हणजे ही आजीवन चालणारी प्रक्रिया आहे. व्यक्तीच्या बाल्यावस्थेपासून ते प्रौढावस्थेपर्यंत होत जाणारा विकास व टप्प्याटप्प्यात तो शिकत जाणारा ज्या काही गोष्टी शिकतो त्याला शिक्षण असं म्हणायचं. मग शिक्षणाचे स्वरूप काय आहे? ते व्यापक आहे. शिक्षण ही एक आजीवन चालणारी प्रक्रिया आहे, आपण बघितलं. शैशवावस्थेपासून ते जीवनाच्या शेवटपर्यंत आपण शिकत राहतो. ठीक आहे, शिक्षण ही एक विकासात्मक व गतिशील प्रक्रिया आहे. ती कोणाच्याही बाळाकाळासाठी थांबत नाही, ती गतिशील आहे, विकास आहे. शिक्षण ही द्विध्रुवीय प्रक्रिया आहे, म्हणजे अध्यापक आणि विद्यार्थी पुढे मध्ये काय आहे? शिक्षण आहे. शिक्षण ही त्रिध्रुवीय प्रक्रिया आहे, म्हणजे अध्यापक, विद्यार्थी, सामाजिक वातावरण, अभ्यासक्रम म्हणजे शिक्षण. शिक्षण ही नियोजनपूर्वक करण्याची प्रक्रिया आहे. शिक्षण ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. शिक्षण ही समाजशास्त्रीय प्रक्रिया. ठीक आहे, मग शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी आणि अध्यापक हे दोघेही सहभागी असतात. शिक्षण प्रक्रियेत सामाजिक वातावरण विकसित होत असेल किंवा व्यक्ती आणि समाज दोहोंचा विकास हे शिक्षणाचे उद्दिष्ट असते. शिक्षण प्रक्रियेत अध्यापक विद्यार्थ्याबरोबर सामाजिक वातावरणातसुद्धा
महत्व असते। तसे शिक्षण प्रक्रियेला स्थैर्य नसतं, गतीही नसते, गतिशील असते। काळ परिस्थितीनुसार तिचे स्वरूप बदलत जाते। परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार बदल करणारी जी प्रक्रिया आहे ती जसे शिक्षण पुढे चाललेले जाते तशी तशी ती पुढे चाललेली असते। ही जी प्रक्रिया आहे ही आजीवन चालणारी गतिशील आणि काय म्हणायचं आहे की मनुष्याच्या जीवनात शिक्षण प्रक्रिया संपूर्ण जीवनभर चालत असते। समाजाची प्रगतीची आस्था जितकी उच्चस्तर असते तितकाच त्या समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कालखंड हा मोठा असतो। ठीक आहे, मग पुढं आहे शिक्षणाची वैयक्तिक व सामाजिक उद्दिष्टे त्यांनी पुढे दिलेली आहेत, तर ते बघू आपण। मग काय सांगितलं आहे की उद्दिष्ट कशी आहे की विशेष दिशेने परिवर्तन घडवून आणण्यासाठी विशिष्ट कार्य होण्याची आवश्यकता असते। शिक्षण विकासात्मक परिवर्तन घडवून आणणारे उत्तम साधन आहे, त्यामुळे त्याचे काही उद्दिष्ट दिले आहे। मग ते आहे, पहिलं आहे वैयक्तिक उद्दिष्ट आणि सामाजिक उद्दिष्ट। वैयक्तिक उद्दिष्टामध्ये काय, विद्यार्थ्यांना ज्ञान समृद्ध करणे, मानसिक शक्तींचा व प्रवृत्तींचा विकास करणे, विद्यार्थ्यांमध्ये उपयोजन कौशल्य, व्यावहारिक कार्यक्षमता निर्माण करणे, उपजीविका व व्यवसाय शिक्षण निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व प्रतिभा यांचा विकास करणे, फुरसदीच्या वेळेचा सदुपयोग करणे, विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता व आध्यात्मिकतेचा विकास करणे, शिक्षणाद्वारा विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास करणे, हे जे आहे ते वैयक्तिक उद्दिष्ट आहे। मग काय होतं की शिक्षण हे प्रमुख त्याचे ध्येय जे आहे ते आहे ज्ञानदान, विद्यार्थ्यांना ज्ञान समृद्ध करणे हे शिक्षणाचे ध्येय आहे। ठीक आहे, बालकाला निसर्गात बुद्धी, विचार, तर्क, कल्पना, विश्लेषण, संश्लेषण, आकलन, उपयोजन, रसग्रहण अशा ज्या अनेक शक्ती ज्या मिळालेल्या आहेत त्या शक्तीला चालना देणे, त्यांचे विकास करणे म्हणजे ते त्याचं उद्दिष्ट आहे। उत्तरे मुलांना त्याच्या अडचणी समस्यांची उत्तरे तो स्वतः शोधणे आवश्यक आहे, परंतु आज शिक्षणात मानसिक शिक्षणाच्या विकासाला काही महत्त्व दिलेले आहे। मग त्याची तयारी करून घेणे म्हणजे ते एक उद्दिष्ट आहे। विद्यार्थ्यांमध्ये उपयोजन करणे, विद्यार्थ्यांना अडचणी ज्या काही अडचणी येतात त्यांना तोंड देण्याची, उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांना सोडवण्याचे सामर्थ्य शिक्षण होय। ठीक आहे, विद्यार्थी ज्ञान प्राप्त करत असतात, त्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी करून घेणे हे म्हणजे शिक्षण होय। उपजीविका म्हणजे काय की विद्यार्थी जे काही शिकतो आहे ते त्यांच्या रेग्युलर लाईफमध्ये उपयोग करतो आहे की नाही, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तो आपल्या रेग्युलर जीवनामध्ये त्यांचा उपयोग करतो आहे की नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे शिक्षणाचं ध्येय किंवा उद्दिष्ट आहे। मग विद्यार्थ्यामध्ये सर्जनशीलता व प्रतिभा यांचा विकास करणे म्हणजे काय काय असतं की कधी काय होतं की विद्यार्थी खूप हुशार असतात परंतु शिक्षकांच्या दबावाखाली ते त्यांची जे काही सर्जनशीलता म्हणजे काय क्रिएटिव्हिटी जी असते, म्हणजे एखाद्याला ड्रॉइंग्स येतात, पेंटिंग्स, गायन, सिंगर ज्या काही गोष्टी आहेत त्या आवडीच्या गोष्टी त्या मागे ठेवत, म्हणून त्यांना कलागुणांचा काय वाव होत नाही। मग विद्यार्थ्यामध्ये विविध प्रकारचे कलागुण जे असतात ते सुप्त स्वरूपात असतात, त्या कला गुणांना वाव दिल्यास विद्यार्थ्यामध्ये नवनिर्मितीची प्रेरणा निर्माण होईल। मग शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यामधील सर्जनशीलता जागृत होणे आवश्यक आहे। मग सर्जनशीलता ही निसर्गाता मुळात असली तरी तिचा विकास हा प्रयत्न साध्य आहे। हा विकास करणे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे। हा प्रयत्न शिक्षणातून झाला तर विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे उन्मेय पाळायला मिळतं। पुढे आहे त्यांच्या कलात्मक प्रवृत्तीचा विकास करणे, सर्जनशीलता व प्रतिभा शक्तीचा विकास करणे, फुरसदीच्या वेळेचा उपयोग करणे म्हणजे काय, जीवनात व व्यवसायात यंत्राचा जसजसा प्रसार होत जाईल तसा तसा माणसाच्या कामाचे प्रमाण व कामाची जबाबदारी कमी होत जाईल व फुरसदीच्या वेळेचं सर्वात जास्त कोणाला फुरसदीचा वेळ वाटायला येणार नाही, म्हणून फुरसदीच्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचे शिक्षण माणसाला विद्यार्थी दशेपासूनच मिळायला हवे। पुढे आहे की विद्यार्थ्यामध्ये नैतिकता व आध्यात्मिकतेचा विकास करणे। मग अध्यात्म व नैतिकमत्ता काय नेमकं, की जेव्हा अध्यात्माची कास धरली जाते तेव्हा सोबत नीतिमत्ताही अंगीकृत होते। यातून काय होतं की चरित्राची जडणघडण होत असते। मग आज आपल्या देशात काही चरित्राचे अभाव असल्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार दिसून येतो। ठीक आहे, मग समाजाची व राष्ट्राची उन्नती ही चरित्रसंपन्न लोकांवरच अवलंबून असते। त्यासाठी आजचा जो स्टुडंट आहे तो चरित्रसंपन्न व संस्कारी घडला पाहिजे। ठीक आहे, त्याची आपली जी संस्कृती आहे ती त्यांनी जपली पाहिजे। मग शिक्षणद्वारा शिक्षणाचा विद्यार्थ्याचा शारीरिक विकास करणे। मग निरामय स्वास्थ्य शरीराच्या विकासाचे महत्त्वपूर्ण अंग आहे। आरोग्यपूर्ण शरीराच्या सहाय्याने सर्व क्षेत्रात कार्य करण्याची व्यक्ती सक्षम होते। मग साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी हे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। मग शारीरिक विकास म्हणजे विद्यार्थ्यामधून पैलवान निर्माण करणे नव्हे तर विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या व आरोग्यविषयक सवयी लावणे, शरीर निरोगी व कार्यक्षम करणे हे अधिक महत्त्वाचे आहे। त्या याशिवाय काय होतं की स्मरणशक्ती आणि एकाग्रता, आत्मविश्वास, इच्छाशक्ती ज्यांचा विकास होत जातो। मग सामाजिक उद्दिष्टामध्ये काय सांगायचं की विद्यार्थ्यामध्ये सामाजिक उजाणीचा विकास करणे, विद्यार्थ्यामध्ये नागरिकत्वाचा विकास करणे, सामाजिक प्रगतीसाठी निरीक्षरता नाहीसी करणे, राष्ट्रीयत्व व राष्ट्रीय एकमतमतेचा विकास करणे, विद्यार्थ्यामध्ये लोकशाही जीवननिष्ठेचे दृढीकरण करणे, संस्कृतीचे संरक्षण, संक्रमण व संवर्धन करणे। ठीक आहे, मग काय होतं की सध्या सुरक्षित माणसं देखील नागरिकत्वाच्या साध्या
नियमांचे पालन करत नाही म्हणजे सामाजिक व्यवहारात अत्यंत बेबदारीतीने वागतात. याचा अर्थ असा की विद्यार्थ्यामध्ये नागरिकाला आवश्यक अशा गुणांचा विकास त्या व्यक्तींच्या अंगी झालेला नसतो. म्हणून आपल्या समाजात व्यापक सामाजिक हितासाठी काय करायचं आहे की विद्यार्थ्यामध्ये ती जी गोष्ट आहे ती नागरिकत्वाची जी प्रत्येक व्यक्तीला जी स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली जी गोष्ट आहे ती विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिक तयार करण्याची जिम्मेदारी काय शिक्षकांना आहे. मग विद्यार्थ्यामध्ये नागरिकत्वाचा विकास करणे मग काय आपल्या देशात नागरिकत्वाच्या भावनेचा अफार फार मोठ्या प्रमाणे जाणतो. मग सामाजिक जीवनातील कोणत्याही दोषांचे किंवा गैरसोयीचे खापर आपण सारखा रोफोडत असतो. त्यामुळे काय होतं की काही कर्तव्य असतात त्याची जबाबदारी आजच्या ज्या नागरिकाला होत नसते. म्हणजे भविष्यात काय होतं की म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून काय होतं की नागरिकाबरोबर जे हक्क आहे जे समाजाने जे सरकारने आपल्याला दिले आहे त्यांचं आपण पालन करायला हवं. मग पुढे काही काही दिलेलं आहे की जे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आपल्याला माहिती त्यामध्ये सर्व प्रकारचे धर्म आहे भाषा वंश जाती इत्यादी सगळ्या प्रकारची त्या विविधतेतून एकता ही निर्माण झाली पाहिजे. काही समाज विघातामुळे शक्ती जाती धर्मात प्रांतात फूट पाडण्याचा प्रयत्न होतात. यांना सर्वांवर मात करण्यासाठी राष्ट्रीय व आणि सामाजिक एकात्मता निर्माण करण्याच्या दृष्टीने शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचं आहे. मग लोकसेवा सहिष्णुता स्वावलंबन शिस्त उपक्रमशीलता ही जी लोकशाही मूल्य जी आहे ती आपण जपली पाहिजे. प्राचीन परंपरा रीती ज्या आहे संस्कृती आहे यांचा विकास आपण केला पाहिजे. तो पुढच्या पिढीला कसा मिळेल असाही आपण प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. मग पुढे काय दिलेलं आहे की शैक्षणिक विचारवंत आहे काही पाश्चात्य शैक्षणिक विचारवंत आहे आणि भारतीय शैक्षणिकमध्ये काय जीन जेकस रुसो जॉन डुई मारिया मॉन्टेसरी पावलो फ्रीरी महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर अनुताई वाघ गिजूबाई वदेका महात्मा ज्योतिबा फुले कर्मवीर गौरव पाटील यापैकी कोणीतरी एक येऊ शकतं माझ्या म्हणण्यानुसार किंवा मग माझ्या गॅरंटीनुसार मारिया मॉन्टेसरी जी पद्धत आहे ती विद्यार्थ्यांवर येऊ शकते. 100% 5 ते 6 मार्क्सला विचारली जाऊ शकते. मग रुसोचे विचारधन पण आहे पुढे रुसोचे जे काय आहे ते दिलं आहे. मग जीन जेकस रुसो काय म्हणतो आहे की रुसोचा जो नियम आहे तो आपल्याला सर्वांना माहीत आहे की रुसो जन्मला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झाली नसती हे वाक्य आपण आधीही कधीतरी ऐकलेलं आहे. ठीक आहे. तर पुढे दिलेले आहे की रुसोचे विचारधन दिलेले आहे आणि ते त्याच्या ज्या अवस्था आहे त्यांचं सगळ्यांचं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. पण मला इम्पॉर्टंट वाटते मारिया मॉन्टेसरी पद्धत त्यामुळे मी तुम्हाला तिचा थोडक्यात परिचय देते. मग यामध्ये काय होतं की मॉरिया मॉन्टेसरी याचे नवे शिक्षण न्यू एज्युकेशन हे पुस्तक जगन्मान्यात पावलेले आहे. मग यामध्ये काय होतं की वैचारिक अधिष्ठानांची म्हणजे जे मंदबुद्धीला मुलांच्या शिक्षणाविषयक समस्या सोडवण्याची प्रेरणा यामधून मिळाली आहे. त्यानुसार काय होतं की बाल शिक्षणाची एक अभिनव पद्धत विकसित झाली आहे ती म्हणजे मॉरिया मॉन्टेसरी पद्धत. म्हणजे चिल्ड्रन हाऊस जी शाळा असते त्याला आपण मॉरिया मॉन्टेसरी पद्धत असं म्हटलं जातं. तर काय होतं की बालकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे इंद्रिय शिक्षणातून बालकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. स्वयं शिक्षण हेच श्रेष्ठ दर्जाचे शिक्षण वैयक्तिक शिक्षणाचा पुरस्कार ह्या ज्या हे जे विचार ते मारिया मॉन्टेसरी पद्धतीचे आहे. मग काय होतं की बालकामध्ये व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू असतात. या पैलूंचा शोध घेऊन त्याच्या विकासाला पोषक वातावरण निर्माण करणे या वातावरणात विद्यार्थ्याला व्यक्तिमत्वाचा विकास करणे. मारिया मॉन्टेसरीच्या मध्ये काय असतं की ज्ञानेंद्रियाच्या शिक्षणाने मुले अधिक संवेदनशील होतात. त्यांचे अवलोकन अधिक मार्मिक असते. त्यांच्या बुद्धीचा विकास होत असतो. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमता वाढून वातावरण यशस्वी रीतीने ते अनुयोग साधायला हवे. मग त्यांच्यामध्ये काय होते की शिक्षण मुलांवर लादता कामा नये ती स्वयंस्फूर्त शिकली झालेली गोष्ट आहे. म्हणजे आपण एखाद्याला सांगतो की नाही बाबा हे तू करू नच आण. जेव्हा त्यांची इच्छा असेल जेव्हा त्यांचं मन असेल तेव्हा ते स्वयंस्फूर्तपणे शिकली पाहिजे. ते आपण त्यांच्यावर लादता कामा नाही. त्यामुळे काय होतं की मुलांना दडपण येतं. मग त्यामुळे ते स्ट्रेस वाढतो. मेंटॅलिटीची जी मेंटॅलिटी असते ती हेल्थ खराब होते. मेंटली खराब होते. इमोशनली सगळ्या फिजिकली कोणत्याही पद्धतीने खराब होऊ शकते. त्यामुळे त्यांच्यावर शिक्षण लादता कामा नाही. मग काय होतं की खरे स्वयंशिक्षण म्हणजे वैयक्तिक शिक्षण होय. सामूहिक वर्ग पद्धती स्वयंशीलता फारसा वाव मिळत नाही. ठीक आहे. म्हणून मॉरिया माउंटेसरी शाळेत सामूहिक पद्धतीचा अवलंब केला जात नाही. प्रत्येक मूल वैयक्तिक क्षमतेने वाटेल त्या साधनांशी हवा तितका वेळ खेळत असते त्याद्वारे ते शिकत असते. ही जी पद्धत आहे ती अशा प्रकारे त्यांनी सांगितली आहे. मग त्यामुळे त्यांनी काय केलं की त्यामुळे काय होतं की मारिया मॉन्टेसरी पद्धतीमध्ये पद्धती ती बालकधन पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने शिक्षण देण्याची एक व्यवस्था आहे. मग मंदबुद्धीच्या बालकांसाठी चुका आणि शिका या पद्धतीचा शिक्षणाची वापर त्यांनी पुढे केलेला आहे. मग ज्ञानेंद्रियांचे शिक्षण म्हणजे काय की ज्ञानेंद्रियांचे खरे शिक्षण म्हणजे संवेदनाचे वर्गीकरण त्यातील भेद ओळखणे. मॉन्टेसरी विशिष्ट प्रकारची साधने तयार करून ज्ञानेंद्रियांच्या शिक्षणाला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून दिले आहे. तसेच ज्ञानेंद्रियांचे शिक्षण एकत्रितपण पद्धतीने देण्यावर भर त्यांचा होता. ठीक आहे. मग पुढे जो आहे तो गांधीजींचा वाटतं मला तो 3H जो आहे तो 3H म्हणजे काय हँड हेड आणि हर्ट
हे जे आहे हे इम्पॉर्टंट वाटतं. मग त्यांचे शैक्षणिक विचार काय सांगतात की सर्वांनी स्वावलंबने शिक्षण देण्याचा प्रयोग त्यांनी केला आहे. राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ त्यांनी 1920 मांडलेली आहे. मग त्यात मतकार सांगितले शिक्षणाचा अर्थ काय, साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे, शिक्षणाची सुरुवात देखील नव्हे तर माणसाच्या शारीरिक मानसिक व आध्यात्मिक. मग महात्मा गांधींनी काय केले की बौद्धिक विकासावर भर न देता व्यक्ती महत्त्वाच्या सर्व घटकांवर भर दिला आहे. म्हणजे 3 R पद्धत होती जी रीडिंग, रायटिंग आणि रिसायटिंग, यापेक्षा 3 H विकास त्यांनी केला आहे. मग 3 H म्हणजे काय, हँड, हेड आणि हर्ट. हँड म्हणजे काय, ज्ञानप्राप्ती, ज्ञानाचे उपयोजन. हर्ट, भावनिक क्षमतांची संवेदनशीलता, सहानुभूती, समृद्धीचे विकसन. आणि हँड, शारीरिक विकास ज्यातून श्रम प्रतिष्ठा, स्वावलंबन आणि स्वाश्रयांना चालना मिळते. मग ठीक आहे, दुसरं काय आहे की शिक्षणातून आध्यात्मिक विकास घडतो. मानव हा आध्यात्मिक प्राणी असून आध्यात्मिक विकास हेच त्याचे जीवनाचे ध्येय आहे. ठीक आहे, मग गांधीजींनी सर्वांगीण विकासावर आधारित आध्यात्मिक विकासाला सर्वोच्च स्थान दिलेले आहे. मग पुढे आहे कृतीतून बौद्धिक विकास. म्हणजे कृतीतून या अनुभवातून बौद्धिक विकास होतो. म्हणून बालकाला एखाद्या उपयुक्त असा हस्त व्यवसाय शिकवणे व त्याद्वारे उत्पादन करण्याची क्षमता त्यामध्ये निर्माण करणे. उपजीवोपयोगी म्हणजे काय, की जीवनात जे काही ज्या शिक्षणातून आपल्या पायावर उभे राहून पोट भरण्याचे सामर्थ्य व्यक्तीमध्ये निर्माण होते, त्या जीवनातील निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यायला उपयोगी पडू शकत नाही. त्या शिक्षणाच्या समस्या माणसाला उपयोगच. ठीक आहे, मग शिक्षणाचे स्वरूप मूलधोपयोगी असावे. म्हणजे शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावी. शिक्षणात हस्त व्यवसाय किंवा एखादा उद्योग हे शिक्षणाचे माध्यम असावे. पुढे आहे समवयातून शिक्षण. विविध शिक्षणांचे किंवा विषयांचे ज्ञान स्वतंत्रपणे तुटकपणे देण्याऐवजी ते सलग आहे, एक संद आहे याची जाणीव शिक्षकांना असावी व त्याच पद्धतीने त्यांनी ते ज्ञान विद्यार्थ्यांना द्यावे असे गांधीजी सांगत असत. विविध विषय जीवन आणि शिक्षण यात समवाय प्रस्थापित करावा. त्या त्या प्रदेशातील प्राकृतिक परिसर, सामाजिक जीवन व सांस्कृतिक जीवन ही समवाय केंद्रे मानण्यात यावी असे अभिप्रेत आहे. मग शिक्षण हे स्वाश्रयी असावे. महात्मा गांधींजींच्या मते विद्यार्थी शाळेत ज्या वस्तू तयार करतील किंवा जे उत्पादन तयार करतील त्या विकणे व त्यांच्या विक्रीतून आलेल्या रकमेतून शिक्षकांचे वेतन, शाळेचा इतर खर्च भागविणे आवश्यक आहे. ठीक आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गांधीजींनी सांगितलं. पुढे आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचं चतुसूत्री दिलेली आहे ती बघूया. तर आपल्या अचाट कर्तृत्वाने आणि साक्षात भागीरथीला लाजवील अशा खडतर तपश्चर्येनंतर पिढ्यानपिढ्या शिक्षणाला मुकलेल्या आणि महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून विखरलेल्या गोरगरिबांची, शेतकरी व शेतमजुरांसाठी त्यांनी शाळा काढली आहे. मग ते काय चतुसूत्रे आहे त्यांनी पुढे दिलेली आहे ती, स्वावलंबन, स्वाभिमान, स्वातंत्र्य, स्वाध्याय, स्वावर्ण ही चतुसूत्र आहे. स्वावलंबन म्हणजे काय, खेडेगावापर्यंत ज्ञानगंगा नेऊन पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. म्हणजे स्वावलंबन म्हणजे स्वतःच्या हाताने किंवा स्वतःच्या पायावर उभं राहून शिक्षण घेणं. स्वाभिमान म्हणजे काय, की स्वाभिमान हा स्वावलंबनानंतरचा जोडून येतो असं म्हणतात, परंतु स्वाभिमानातून आत्मविश्वास निर्माण होतो. मग स्वाध्याय काय आहे, की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या संस्थेच्या शाळांमधून व वसतिगृहामधून विद्यार्थ्यांकडून स्वाध्याय करून घेण्याची शिस्त लावली. प्रत्येक विद्यार्थ्याने ग्रंथाचे स्वतः वाचन करून ज्ञान मिळवले पाहिजे व ज्ञान बनवले पाहिजे किंवा ज्ञानी बनवले पाहिजे असं त्यांचं मत होतं. पुढे आहे स्वातंत्र्य. म्हणजे स्वावलंबी व स्वाभिमानी माणसे स्वातंत्र्यप्रिय असतात असं त्यांना वाटतं. म्हणजे त्यांच्या पारतंत्र्य त्यांना आवडत नाही. ठीक आहे, म्हणून तो काळ पारतंत्र्याचा असल्यामुळे स्वातंत्र्याचे मूल्य खूप होते. स्वाभिमानी मनुष्य कोणापुढेही लाचारीने हात पसरत नाही असा त्यांचा नियम होता. मग त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली 1919. ठीक आहे, मग समाजाची प्रगती होण्यास कर्तबगार माणसे लागतात व ती उत्पन्न होण्यास ज्ञानाचा सर्वत्र फैलाव करावा लागतो. त्यामुळे काय होतं की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले कार्य एकाच ठिकाणी सीमित न ठेवता खेडोपाडी गावोगावी नेले आणि बाल गुन्हेगार मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या जीवनाची दिशा बदलली. ठीक आहे, अण्णांनी माणुसकीची दी परिस्थितीने काळजून जाईल पण तो विजत नसतो हे कृतीतून दाखवून दिले. पुढे आहे ज्ञान. ज्ञानाची संकल्पना किंवा ज्ञानाची व्याख्या एका मार्काला विचारली जाऊ शकते. मग ते काय आहे की माहितीची संघटित बाजू म्हणजे ज्ञान. अस्तित्वाचा शोध हेच खरे ज्ञान किंवा नॉलेज इज पॉवर, नॉलेज इज व्हर्च्यू. अशा प्रकारे कोणतीही डेफिनेशन तुम्हाला जी सोपी वाटेल ते तुम्ही लिहू शकता. मग ज्ञानाचे स्वरूप आहे पुढे, त्यातलं काहीतरी विचारलं जाऊ शकतं. साक्षात ज्ञान म्हणजे काय किंवा मग असाक्षात ज्ञान म्हणजे काय, यातले सब टॉपिक विचारले जाऊ शकतात 1-2 मार्क्ससाठी. मग साक्षात ज्ञान म्हणजे काय, डायरेक्ट नॉलेज, इनडायरेक्ट नॉलेज, त्यामध्ये इंद्रिय प्रत्यक्ष, मन प्रत्यक्ष, प्रज्ञा साक्षात,
स्मरणात्मक शब्द आणि अनुमानात्मक। मग साक्षात ज्ञान म्हणजे काय? की साक्षात ज्ञानामध्ये ज्ञेय पदार्थ व त्याला ज्ञान जाणणारा या दोहोंमध्ये कसलाही आडपडदा टप्पा नसतो, हे ज्ञान थेट असते। उदाहरणार्थ माझ्या टेबलावर असलेल्या मोगरीच्या फुलांच्या वासाने माझे ज्ञान साक्षात झाले, हे ज्ञानाला मध्यस्थानी गरज नाही। मग त्यामध्ये काय अबकड अशा प्रकारे त्यांचे टाईप पाडले आहे। मग इंद्रिय प्रस्थ म्हणजे काय? की विजेचा खटका दाबता क्षणी अंधाऱ्या खोलीत आजूबाजूला ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला दिसतात, किंवा मग लाईट गेल्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही ते म्हणजे इंद्रिय अप्रस्थ, आणि ज्या गोष्टी आपल्याला लाईट चालू केल्यावर दिसतात त्या म्हणजे इंद्रिय प्रस्थ गोष्टी। म्हणजे त्या दिसणाऱ्या गोष्टी आहे, ध्वनीचा आवाज आहे, स्पर्श ज्या गोष्टी आहे ज्या आपण स्पर्शू शकतो, जाणवू शकतो, ऐकू शकतो, अशा गोष्टींना काय म्हणायचं? इंद्रिय प्रत्यक्ष गोष्टी। आणि मन प्रत्यक्ष म्हणजे काय? की आपण अंतर्मुख झालो असता स्वतःच्या प्रेम क्रोध यांसारख्या ज्या अवस्था आहेत त्या साक्षातच व्यक्त करणे म्हणजे काय? मनोप्रत्यक्ष। आणि प्रज्ञा साक्षात म्हणजे काय? की प्रत्यक्षा इतकेच थेट स्वरूपाचे ज्ञान देणारे प्रज्ञा नावाचे एक साधन आहे। ते प्रत्यक्ष ज्ञानासारखे जे थेट अथवा सरळ आहे, पण ज्यांना इंद्रियांचे सहाय लागत नाही किंवा जे स्वतःच्या मनाचे निरीक्षण करून मिळत नाही, हे ज्ञान इंद्रियांनी न होताच प्रज्ञानाचे होते। प्रज्ञा म्हणजे स्मरण आकलन वगैरे सारखी बुद्धीची आणखी एक प्रकारची शक्ती होय। ठीक आहे, हे जे आहे ह्या उपकराची फेड यामध्ये नसते। मग असाक्षात ज्ञानामध्ये काय असतं? की साक्षात ज्ञानाशिवाय जे मानवी ज्ञान उरते ते असाक्षात ज्ञान। म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला सांगून समजून शिकून पाठ केल्या जाते किंवा लक्षात राहतात ते साक्षात ज्ञान, आणि त्याऐवजी ज्या गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाही ते असाक्षात ज्ञान। म्हणजे त्यामध्ये काय? स्मरणात्मक ज्ञान। कोणत्याही गोष्टीचे स्मरण होण्यापूर्वी तिचे पूर्वी कधीतरी साक्षात भान आवश्यक होणे आवश्यक आहे। म्हणजे स्मरण प्रत्यक्षावलंबी असणे किंवा म्हणून स्मरणात्मक ज्ञान असाक्षात ज्ञान होय। दुसरं आहे शाब्द ज्ञान। म्हणजे ज्ञानी आणि प्रामाणिक व्यक्तीच्या लिहिण्या बोलण्यापासून होणारे ज्ञान म्हणजे शाब्दिक ज्ञान। ठीक आहे, तिसरं आहे अनुमिती ज्ञान। ज्ञान प्राप्त ज्ञानाच्या आधारावर अनुपस्थित गोष्टींसंबंधी ज्ञान करून देणारे जे साधन आहे त्याला अनुमिती ज्ञान होतं। म्हणजे यात दिलेल्या ज्ञानाच्या आधारावर आपण नवीन ज्ञानाची प्राप्ती करून घेत असतो। ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ काळे ढग पाहून लवकर पाऊस येईल अशी शक्यता वाटत आहे किंवा असे अनुमान आपण लावत असतो। मग ज्ञानाचे प्रकार दिलेले आहे पुढे त्यांनी, शब्दज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान, वैचारिक किंवा तार्किक ज्ञान, चिंतनाधारित ज्ञान, उत्स्फूर्त ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान। हे जवळपास 7-6 प्रकार आहे। त्यामध्ये परत ते शब्दज्ञान कुठून होते, प्रत्यक्ष ज्ञान कशातून होते, हे वैचारिक ज्ञान आणि ह्या जे त्याचे स्रोत काय आहे हा त्यांनी पुढे दिलेला आहे। मग शब्दज्ञान काय? पुस्तकातून प्राप्त होत असते। प्रत्यक्ष ज्ञान कसं असतं? इंद्रियातून प्राप्त होत असते। म्हणजे आपण जे प्रत्यक्ष अनुभवत असतो, एखाद्या भाजीची चव खूप छान आहे, हे आपल्याला इंद्रियाद्वारे कळत असतं। पुढे दिलेलं आहे की अभ्यासक्रमाचा अर्थ त्यांनी दिलेला आहे। ठीक आहे, त्या काही डेफिनेशन आपण आधीही बघितले आहे, तर तुम्ही नंतर बघून घ्यायचं। त्यातली एखादी अभ्यासक्रमाची डेफिनेशन विचारली जाऊ शकते। आणि शिक्षण प्रणालीचे हे जो ट्रँगल आहे तो लक्षात ठेवायचा आहे, ध्येयनिश्चिती, अभ्यासक्रम निर्मिती, अनुरूप अध्यापन पद्धती। तर अभ्यासक्रमाचे स्वरूप दिलेले आहे ते काय इम्पॉर्टंट वाटत नाही, परंतु आपण थोडक्यात बघूया। मग अभ्यासक्रम तयार करताना समाजाच्या गरजा अपेक्षांचे प्रतिबिंब अभ्यासक्रमाच्या स्वरूपात पडणे गरजेचे आहे। देशात व परदेशात लागणारे शोध, विज्ञान, तंत्रज्ञान व याचा समाजाला होणारा फायदा जो आहे तो अभ्यासक्रमात तयार करताना विचारात घ्यावा लागतो। मग समाज व्यवहारातील जे सण उत्सव, भाषा, कला, जे साहित्य, संस्कृती आहे त्यांना सामोरे जाण्यासाठी अभ्यासक्रमाचा विचार करावा लागतो। ठीक आहे, अभ्यासक्रम ज्यांच्यासाठी तयार करणार आहोत ते म्हणजे विद्यार्थ्यांची क्षमता, कुवत, व्यक्तिभेद, अभिरुची इत्यादी गोष्टींना अभ्यासक्रमाच्या स्वरूपात करावा लागतो। अभ्यासक्रमात प्रत्येक पाठ्यक्रमाचे स्वरूप, त्याची उद्दिष्टे, उद्दिष्टाला अनुसरून आशयाची निवड, अध्ययन अनुभव, शिक्षकांची भूमिका, विद्यार्थ्यांची भूमिका इत्यादी गोष्टींचा विचार करावा लागतो। मग अभ्यासक्रमाची निर्मिती दिलेली आहे पुढे की अभ्यासक्रम निर्मिती हे एक विशेष कार्य आहे ज्यामध्ये त्याची उद्दिष्टे, अध्ययन अनुभव, मूल्यमापन याविषयी पद्धतशीर विचारांची आवश्यकता असते। शिक्षण हा विषय केंद्राच्या व राज्याच्या सूचीतील विषय नसून त्याच्या समवर्ती किंवा सूचित करण्यासाठी तो समावेश केलेला आहे। त्यामुळे शिक्षणाची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची आहे। राज्यातील समाजाच्या गरजा, स्थानिक गरजा, स्थानिक संस्कृती, राज्यापुढील येऊ घातलेली आव्हाने, जागतिक स्तरावर होणारे बदल या ज्या गोष्टी आहे ह्या अभ्यासक्रमामुळे साध्य होत असतं। मग अभ्यासक्रम निर्मितीमध्ये SSIRT किंवा मग बालभारतीचा मोठा वाटा आहे। यामध्ये विषयानुरूप सातत्य गाठले केले जाते। यामध्ये शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, प्रत्यक्ष अध्यापन करणारे जे त्या स्तरावरील विषयक शिक्षक आहे, शिक्षक शास्त्र आहे, महाविद्यालयीन तज्ज्ञ प्राध्यापक जे आहे त्यांची निवड केलेली असते। मग त्याची प्रत्यक्ष कार्यवाही कशी केली जाते की अभ्यासक्रम पहिले निर्मिती केली जाते, त्यानंतर अभ्यासक्रम निर्मितीची गरज निश्चित केली जाते, तज्ज्ञ समितीची स्थापना केली जाते, लक्ष गटाच्या गरजांचे विश्लेषण केले जाते। पुढे आहे
शासकीय धोरणे, शैक्षणिक तत्वज्ञान, शैक्षणिक समाजशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र यांचा अभ्यास केला जातो. अभ्यासक्रमाचे ध्येय उद्दिष्ट काय आहे ते निश्चित केले जातात. अभ्यासक्रमाचे घटक निश्चित काय आहे ते अभ्यास केले जाते. अभ्यासक्रम कसा राबवा यासंबंधी योजना निर्मित केली जाते. अभ्यासक्रमाच्या मूल्यमापनासाठी योजना तयार केली जाते. तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार संबंधी काढून प्रतिक्रिया घेणे व त्यानुसार दुरुस्ती करणे. अंतिम मसुदा म्हणजे काय, संबंधितांना तो सादर करणे. अशा प्रकारे अभ्यासक्रमाची निर्मिती केली जाते. तर पुढे दिलेले आहे दीर्घोत्तरी आणि लघोत्तरी प्रश्न. त्यातील मी सांगितलं आहे शिक्षण प्रक्रियेचा अर्थ व्याख्या स्वरूप विषय करू शकते. यात रुसोचे, जॉन डुईची मॉन्टेसरी पद्धत, पावलो फ्रिअरी, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यापैकी कोणतेही एक पाश्चात्य आणि एक आधुनिक काळातला येऊ शकतो. त्यातली मी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट सांगितले आहे मारिया मॉन्टेसरी आणि दुसरं आहे ते चतुसूत्रे आणि 3D किंवा 3RH वाला क्वेश्चन. ठीक आहे, तर हे तुम्ही करून घ्यायचं आहे क्वेश्चन. तर ठीक आहे, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी दुसरा चॅप्टर जो घेणार आहे अध्ययन आणि ज्ञान रचनावाद, त्याचे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे पटापट आपण कवर करू शकतो. तर थँक्यू सो मच, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. मी तुमच्यासाठी खूप जास्त कष्ट घेते आहे कारण माझीही एक्झाम आहे, तरी मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करून सांगते आहे. ठीक आहे.